यानंतर आता बातमी आहे ती म्हणजे राज्य मागासवर्गाची पुण्यात आज एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे आणि 15 दिवसांच्या आत दुसरी तातडीची बैठक बोलावण्यात आली असल्यामुळे आयोगाच्या बैठकीचा अजेंडा न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेला आहे. मराठा समाजाचं सर्वेक्षण हाच या बैठकीचा मुख्य अजेंडा असणार आहे. सर्वेक्षणासाठीचे निकष आणि प्रश्नावली निश्चित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी उपसमित्या नेमणार असून सरकारकडे मनुष्यबळ आणि निधीची मागणी करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती. तर बैठकीचा अजेंडा जो आहे तो न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेला असून आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्य मागासवर्गाची पुण्यात आज एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे आणि 15 दिवसांच्या आत ही तातडीची दुसरी बैठक बोलावण्यात आलेली असून आयोगाच्या बैठकीचा अजेंडा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे. तर मराठा समाजाचं सर्वेक्षण हाच या बैठकीचा मुख्य अजेंडा असणार आहे. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत, थेट चंद्रकांतकडे जाऊयात. सुप्रभात चंद्रकांत. चंद्रकांत, आपण पाहतोय मराठा समाजाचं सर्वेक्षण हाच आजच्या बैठकीचा मुख्य अजेंडा असणार आहे. न्यूज 18 लोकमतला जी सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार पुण्यामध्ये आजच्या या बैठकीमध्ये मराठा समाजाचं सर्वेक्षण जे आहे ते या संदर्भात चर्चा केली जाणार आहे आणि एकूणच काय निष्पन्न होईल किंवा आणखी काय चर्चा केली जाणार आहे, काय सविस्तर अपडेट्स? गुड मॉर्निंग मनाली. तुझी मनाली एकदम बरोबर आहे, कारण ही बैठक जी आहे नियोजित 1 तारखेला होती आयोगाची नियमित वेळेनुसार, पण मुख्यमंत्र्यांनी आयोगाचे अध्यक्ष निरगुडेकर यांना बोलून घेतलं आणि राज्याची समाज परिस्थिती निर्माण झालेली मराठा आरक्षणावरनं त्याच्यावर तत्काळ सर्वेक्षण करावं आणि समाजासाठी हालचाली सुरू करत त्यासाठी सरकारनं आयोगाला निर्देशित केलेलं आहे. त्यानुसार आयोगाने तातडीची बैठक बोलवली आणि आजच्या आयोग हे निश्चित करणार की मराठा समाजाचं सर्वेक्षण कसं करायचं, त्याची आकडेवारी कशी गोळा करायची, त्याचे निकष काय असेल, प्रश्नावली काय असेल या सर्वेक्षणासाठीची, आणि मनुष्यबळ किती लागेल शासनाकडनं आणि त्यासाठी निधी किती लागेल, या सगळ्या गोष्टी आज आयोगाच्या अजेंड्यावर असतील हे फायनल होईल. पण याच्यातली आखरी बातमी अशी आहे, काही जे सदस्य आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे नियमित प्रोसेसनुसार अहो घिसरगाही करून चालणार नाही, पण सरकारवर आपल्याला माहिती आहे मराठा आरक्षणाचं किती प्रेशर आहे, जरंगे रोज उठून 2-3 सभा घेत आहेत, राज्यभर दौरे करतात, त्यामुळे सरकारवर दबाव आहे आरक्षणासाठी. हा दबाव आम्हाला नकोय असं काही सदस्यांचं म्हणणं आहे. पण आता नेमकं आजच्या आयोगाच्या बैठकीत नेमकं काय होतंय, अध्यक्षांनी तर स्पष्ट क्लिअर कट अजेंडा ठेवले की आज आपल्याला हे गोष्टी फायनल करायच्यात, त्यामुळे आजच्या बैठकीत बहुतेक फायनल होतली, पण काही सदस्य नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे सरकार यातनं तोडगा काय काढतं हे पाहणं खूप महत्वाचं आहे. थोडक्यात सरकार आरक्षण देण्यासाठी आयोगाला आयोगाला कामाला लावलं या अर्थाने सरकारने. अगदी बरोबर, आणि त्यामुळे या संपूर्ण बैठकीचे सगळे अपडेट्स जे आहेत चंद्रकांत तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास. धन्यवाद.